जैन फरमान बोलतात आणि त्यामुळे काहीतरी फरकण करून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल काही अधिक भाषा करायची गरज नाही. सर, संजय राऊत सुद्धा म्हटलंय की 2014 नंतर 2024 नंतर अशा प्रकारच्या ज्या ईडी कारवाया त्यांच्या ऑफिसर्सना सुद्धा समजेल, त्यांची देखील चौकशी. काय बोलले मला माहित नाही आणि त्याचा मला कमेंट करायचं काही करत नाही. नवाबोली की सरकार म्हणजे भाजपाच्या विरोधात बोलत आहेत म्हणून ही सूडभावनेने कारवाई आहे की वास्तविकतेत पुरावे आहेत म्हणून हे सगळं काही पुरावे कसे कशाची केस काढायची. आता एक साधी गोष्ट आहे, काही झालं आणि विशेषतः कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कोणाचा काहीतरी समर्थाचं कोण काय कुठं काय माहिती नाही. पण त्याचं केलं असेल, त्याच्यात काही नवीन नाही. मला तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्याही असाच अनुभव झाला होता आणि त्या निमित्तानं एक वार्तांतर केलं तर आता फुलांनी 25 वर्ष राहील तरी फुलात तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छ भावनाने मांडतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या संबंधी जे बोलतात त्यांना आज त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडले. ईडीने आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर म्हणून राहण्याचा त्यांना कोणताही नैतिक आणि कायदेशीर दोन्ही अधिकार नाही. मी आपल्या माध्यमातून ही मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे करतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ही खूप मोठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसारख्या परखड नेतृत्वाची परंपरा असणारे आहेत, ते तातडीने हा निर्णय करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा भारतीय जनता पार्टीला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. प्रत्येक गोष्ट हे सरकार आंदोलन केल्याशिवाय मान्य करत नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या वेळेला हेच झालं आणि त्यामुळे पहिली मागणी मी करतो. दुसरं, आता कशाची वाट पाहताय? एक मंत्री तुमचे एका मुलीने आत्महत्या करण्याच्या प्रकरणात गेले, एक मंत्री तुमचे जेलमध्ये आहेत की जे राज्याचे गृहमंत्री होते, ज्या गृहखात्याने महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कायदा सुव्यवस्थेचा विश्वास द्यायचा असतो. तुमचे मुंबईसारखं संपूर्ण जगातलं प्रसिद्ध शहर, पोलीस डिपार्टमेंट जगामध्ये नंबर 2 मुंबई, त्याचे कमिशनर हे काही काळ परागंदा होते आणि त्यानंतर आता त्यांच्यावर केसेस चाललेल्या आहेत. तुमचे एक पोलीस अधिकारी सचिन वाजे जेलमध्ये आहेत, तुमचे एक मिनिस्टर ईडीची नोटीस आली त्याला अजूनही हजर होत नाही आहेत, एका क्षणाला ईडीला सक्तीने जरा हजर करावं लागेल. तुमच्या एका मिनिस्टरचा अलिबागचा 100 कोटीचा रिसॉर्ट तोडण्याची केंद्रीय पर्यावरण खात्याची ऑर्डर निघाली, तुमच्या एका नेत्याचा बंगला तोडणार होते तर त्यांनी स्वतःच तोडून टाकला, तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आणखीन एका मिनिस्टरच्या मुलावर जमीन अपहरण या विषयामध्ये जमिनीच्या बाबतीत फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला,
हाँ तुमच्या एका मंत्र्याच्या मंत्र्याची मंत्र्याच्या दोन बायका आहेत जे हिंदू कोडमध्ये बसत नाही, निवडणूक कायद्यामध्ये बसत नाही, पण त्याच्या दोन बायका, कारण त्यांनी ओपनली मान्य केलं आणि हे मान्य केलं की तिला माझ्यापासून दोन दोन मुलं झालेली आहेत. आता हे यादी म्हणजे मला दम लागलं यादी वाचताना. तर एवढ्या सगळ्यानंतरही तुम्हाला असं वाटत नाही की बा हे सगळं आता कोलमडत चाललेलं आहे? पण बाकी काय चालायचं ते चालले, परंतु ज्या ज्या मंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप होऊन नुसते आरोप न राहता अटक होईल त्या प्रत्येकाला राजीनामा द्यावा लागेल. ह्या राज्याची ती परंपरा आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, बाबासाहेब भोसले असतील, अशांनी कोर्टाने साधे स्ट्रिक्चर पास केले. विचार कोर्टाने 27 महिन्यामध्ये 27 वेळा पास केले. मी आजच एक 22 पानी नोट तयार केलेली आहे की ह्या सरकारने घटना कुठे कुठे तोडली, घटना कुठे कुठे पायदळी तोडली, त्याची एक 22 पानी माझी नोट तयार झालेली आहे. ती नोट पुन्हा एकदा ती राष्ट्रपती राजवटीसाठी नाही आहे, पण एका आमच्या नेत्याला एका शिबिरामध्ये तो विषय मांडण्यात होता. मग मग लिहायला गेलो 22 पानं झाली. आणि त्यामुळे अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्राची आहे की कोर्टाने स्ट्रिक्चर पास केले. आता परवा तर ऑन पेपर आलं की 12 आमदारांच्या निलंबनामध्ये सरकार घटनाबाह्य वागलं. घटनाबाह्य आता त्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे मला काही कळत नाही. दादा हिंदी में प्रतिक्रिया दे दीजिए. आज महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर नवाब मलिक को फाइनली ईडी ने गिरफ्तार किया. अब इस गिरफ्तारी के बाद उन्होंने इस्तीफा देना चाहिए. यह महाराष्ट्र की परंपरा है. इस प्रकार का कानून भी है कि जब कोई मिनिस्टर पर आरोप लगते हैं और आरोप इतने हैं कि उसमें गिरफ्तारी होती है, अब यह विषय शुरू हो जाएगा कि नहीं वो अभी तो गिरफ्तारी हुई है, अब और आगे चलना है वगैरह वगैरह. ये नैतिकता है और ये महाराष्ट्र की परंपरा है. दो चीफ मिनिस्टर इस प्रकार से गए तो नवाब मलिक के ईडी गिरफ्तारी के बाद उन्होंने इस्तीफा देना चाहिए. लेकिन महाराष्ट्र के मंत्रिमंडल की एक बड़ी लिस्ट बनती है जो पढ़ते पढ़ते मुझे भी थकावट आती है. एक मिनिस्टर एक लड़की के आत्महत्या के कारण उसको रिजाइन करना पड़ा. दूसरे मिनिस्टर स्टेट के होम मिनिस्टर वो जेल में है. मुंबई के कमिश्नर कुछ दिन वांटेड थे, बाद में अब उन पर केसेस चल रही है. राज्य के डीजी को परसों इस्तीफा देना पड़ा. फिर एक मिनिस्टर ने यह मान नहीं किया कि मेरी 2 पत्नियां हैं और दूसरे पत्नी को मुझसे 2 बच्चे हुए हैं. किसी एक मिनिस्टर का एक रिसॉर्ट 100 करोड़ का टोड़ने की केंद्रीय पर्यावरण डिपार्टमेंट ने ऑर्डर निकाले. कितने कितने नाम मैं बताऊँ, मैं थक जाऊँगा बताकर. ये क्या क्या चल रहा है, कैसे सरकार चला रहे हैं. लेकिन एक अलग विषय है कि जिनको गिरफ्तारी हुई है उन्होंने तो इस्तीफा देना पड़ेगा. राष्ट्रपति राजवटीला तुम्ही आता उल्लेख केला, मागणी करते तुम्ही? नहीं नहीं मैंने मैं प्रेसशी बोलताना मी खूप सावध असतो. मी असं म्हटलं की आमच्या एका नेत्याला एका शिबिरामध्ये गेल्या 27 महिन्यामध्ये ह्या सरकारने घटना किती वेळा पायदळी तुडवली याची एक नोट हवी होती. ती करता करता 22 पानं झाली. जी 22 पानं झाल्यानंतर मला धक्काच बसला की बाबा एका बाजूने एक रांग लागलेली यांची, तू जातो का आधी कमी जातो, कारण उशिरा गेलं तर चांगली कोठडी मिळणार नाही. तर मी पहिलं मी जातो बाबा, म्हणजे चांगली कोठडी मला मिळेल अशी रांग लागलेली. दुसऱ्या बाजूने 22 पानं झाली लिहिताना थकलो मी, घटना तोडल्याचे उदाहरण. हे मी तुम्हाला काय माझ्याकडे आहे काय घडणार आहे वगैरे सांगितलं. याचा अर्थ मी राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार आहे वगैरे असं काही नाही. आमच्या मराठीमध्ये ग्रामीण भाषेमध्ये कोडगेपणा म्हणतात. पड्या फिर भी मेरी टांग ऊपर. पण दादा आता राष्ट्रवादी आंदोलन करते, मुंबईत केलं, आज पुण्यात पण करते. राष्ट्रवादी म्हणतात आम्ही रस्त्यावर उतरणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांना मान्य नाही. ज्या घटनेमध्ये 1000 वर्ष हा देश चालवताना काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे लिहिलंय, त्यातच राज्य आहे, केंद्र आहे, संबंध आहेत, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, रिझर्व्ह बँक आहे, निवडणूक आयोग आहे, त्यांना काही मान्यच नाही. एखादा निर्णय कोर्टात त्यांच्या विरुद्ध गेला की म्हणतात की कोर्टाने पार्शालिटी केली. एखादा निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरुद्ध लागला म्हणतात की निवडणूक आयोग विकलं गेलं. एखादा यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला जो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे
तरी म्हणणार की बा हे आमच्यावर राग करताय, आणि त्यामुळे घटना मान्य नसली की अराजकतेकडे देश न्यायचा असतो, कारण घटनेमध्ये देश सौहार्दाने चालणार आहे तर त्यांना मान्यच नाही आहे, त्यामुळे ते अराजकतेकडे नेणार देश, आणि केंद्रीय नेतृत्व समोर समर्थ आहे. सातत्याने एक आरोप केला जातोय ह्या सगळ्या ज्या कारवाया त्या केवळ आणि केवळ राजकीय द्वेषासाठी केल्या जातात. आज सकाळपासून चार वेळा मी म्हटलं की याच्या विरुद्ध कोर्टात जाता येतं, ते कोर्टात कसं जाता येतं हे मार्गदर्शन करायला मी तयार आहे, वकील सुद्धा मी द्यायला. कुठचा नंबर कोणाचा? मी म्हटलं पुन्हा म्हणतो की पुढचा नंबर आता माझा लावा यासाठी धडपड चालले, कारण नंतर कोठडी चांगली राहणार नाही शिल्लक. तीन चार महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एक तर ते महाराष्ट्रामध्ये कॅबिनेटचे मंत्री आहेत, एक दुसरं माझ्या माहितीप्रमाणे की त्यांना आधी काही नोटीस पाठवली होती का, तर माझ्या माहितीप्रमाणे नाही, माझं स्वतःचं काही नवाबांशी बोलणं झालेलं नाही, पण मला जी काही माहिती मिळते आत्ता त्या माहितीप्रमाणे त्यांना कुठली आधी नोटीस पाठवलेली नाही. त्यांच्या घरी हे पथक जाऊन धडकलं आणि नवाबभाई अर्थातच त्यांनी त्यांना सांगितलं असं कानावर येत आहे, कारण का त्यांच्या कुटुंबाशी मी सकाळी बोलले मला फोन आल्यावर बातमी कळल्यावर, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पूर्ण सहकार्य आणि माहिती द्यायची पारदर्शकपणे ही नवाबांनी तयारी दाखवलेली आहे, त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही चिंता वाटत नाही आणि मला काही आश्चर्यही वाटत नाही की नवाबांकडे ईडीची नोटीस आली आहे, कारण ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक काही ट्विट्स करत असतात सातत्याने की आता ह्याला अटक होणार आहे, म्हणजे धमकी थोडक्यात. आणि गेले अनेक दिवस अनेक महिने महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांना, आणि फक्त महाविकास आघाडी नाही, देशामध्ये जो जो विरोधक आहे त्याला ईडीची नोटीस असेल काही इन्क्वायरी असेल अशा नोटीस सातत्याने अशा धमक्या अनेक वेळा महिन्यात आलेल्या आहेत, आता ते पूर्ण झालेलं आहे. आणि मी स्वतः पार्लमेंटमध्ये ह्याच्याबद्दल बोललेले आहे की जेव्हा विरोधात असतात तेव्हा ईडीची नोटीस इन्क्वायरी वगैरे होते, पक्ष बदलल्यानंतर तो ती ओडी ती ईडीची नोटीस कुठेतरी विरघळून जाते किंवा कुठल्या तरी श्रेडरमध्ये जाते. आता हा श्रेडर कुठला आहे किंवा कुठल्या कंपनीचा आहे हे मला माहिती नाही, पण हे सातत्याने मी दिसते आणि मी स्वतः पार्लमेंटमध्येही बोललेलो आहे. त्यांना आधी कसं माहिती होतं याचं उत्तर तुम्हाला भाजपला नाही, डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ ना. कदाचित असंही असेल की भाजपच ईडी चालवत असेल किंवा भाजपचेच अध्यक्ष आणि ईडीचे अध्यक्ष हे कॉमन असतील किंवा भाजपने स्वतःचा माणूस ईडी चालवायला ठेवला असेल, असंही असू शकतं. म्हणजे मला याचा फारसा अभ्यास नाही ईडीचा वगैरे, माझा काय फार संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींची, ही शक्यता नाकारता येणार नाही. पण हे धमकी खूप वेळा त्यांनी दिलेली आहे आणि ट्विटरचा खूप चांगला उपयोग अशा धमक्यांसाठी हे बीजेपीचे अनेक लोक करतात हे निदर्शनात आले. आणि माझ्या कुठल्या दंतकथा नाही आहेत हे, तुम्ही कुठल्याही म्हणजे जर डेटा चेक केला तर त्याच्यातून तुम्हालाच येतात. ही गोष्टी नाकारता येणार नाही, म्हणजे शक्यता आहे त्याची, कारण सातत्याने नवाबाई जे सत्य आहे हे बोलत आलेले आहेत, त्याच्यामुळे अशी ही शक्यता असू शकते की कदाचित त्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा ते सातत्याने खरं बोलतात त्याच्यामुळेही कदाचित हे झालेलं असेल. पण हे काही म्हणजे मला विचाराल तर इतके महिने आम्हाला धमकी देत होते, त्याच्यामुळे मला हे आलेलं मला काही फार त्याच्यात आश्चर्य वाटलेलं नाही. आणि माझा विश्वास आहे की नवाबभाई हे ह्या सगळ्यातून जे काही खरं आहे ते पूर्णपणे सांगतील आणि सहकार्य न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. अरे मोदी जब जब डरता है, अरे मोदी जब जब डरता है, मां भाई आगे बढ़ो, मां भाई आगे बढ़ो, मां भाई आगे बढ़ो. अरे गांधी जी रहते घरों से, अरे गांधी जी रहते घरों से, अरे गांधी जी रहते घरों से, अरे मोदी जब जब डरता है, अरे मोदी जब जब डरता है, ले मोदी साथे करे थके, ले मोदी साथे करे थके, ले मोदी साथे करे थके, अरे शर्म करो शर्म करो, अरे शर्म करो शर्म करो, अरे शर्म करो शर्म करो, या भाजप करायचं करायचं काय, या भाजप करायचं करायचं काय.
हे भाजप बोलायचं करायचं काय, हे सत्ता बोलायचं करायचं काय, अरे मोदी शाह मुर्दाबाद, अरे मोदी शाह मुर्दाबाद, अरे इलीगल मोदी जब जब डरता है, अरे मोदी जब जब डरता है, अरे मोदी शाह अब डरता है, अरे मोदी जब जब डरता है, ये भाजपा वाल्यांचं करायचं काय, ये सत्ता वाल्यांचं करायचं काय, ये भाजपा वाल्यांचं करायचं काय, अरे मोदी जब जब डरता है, अरे भाई आगे बढ़ो, अरे नवा भाई आगे बढ़ो, भाई साहब आगे बढ़ो, अजीत दादा आगे बढ़ो, अजीत दादा आगे बढ़ो, ये मोदी जब जब डरता है, भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है, करती है, अच्छा आगे करती है, करो से हम लड़ेंगे चोरों से, करो से हम लड़ेंगे चोरों से, चोरों से हम लड़ेंगे चोरों से, भाजप हमसे डरती है, ईडी को आगे करती है, आगे करती है, आगे करती है, गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, हम लड़ेंगे चोरों से, मोदी शाह जब जब डरता है, मोदी शाह जब जब डरता है, मोदी शाह जब जब डरता है, मोदी जब जब डरता है, मोदी जब जब डरता है, बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, मित्रा सरकार, मित्रा सरकार, मित्रा सरकार, जरा प्लीज मैं फिर बोला सर को आगे गया था ना, नीचे बीपे जी बीबे बीबे जी बीबे हरे जोर से बोल, हरे जोर से बोल, तुम भी बोलो, आगे से बोलो, पीछे से बोलो, हरे जोर से बोल, हरे जोर से बोल, हरे में से बोल, हरे तक से बोल, हरे डरता है क्या, हरे डरता है क्या, हरे बीजी बीबे हरे बीजी बीबे हरे जोर से बोल, हरे जोर से बोल, आगे से बोल, अरे पीछे से बोल, बीजेपी में बीजेपी में बीजेपी में बीजेपी में मोदी पी पे, अरे मोदी पी पे, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे तू भी बोल, अरे तू भी बोल, अरे लाठी लेके, अरे डंडा लेके, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, आगे से बोल, अरे आगे से बोल, बोल मेरे भैया, अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरे भैया, अरे बोल मेरे चाचा, अरे बोल मेरे बच्ची, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे नो भाई तुम आगे बढ़ो, नो भाई तुम आगे बढ़ो,
अरे मोदी जब जब करता है, 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 ये मोदी सच्चे तरह चुका है, ये मोदी सच्चे तरह चुका है, ये ईडी ऐसा कर चुका है, ये पश्चिम ऐसा कर चुका है, अरे नवाब भाई तुम आगे बढ़ाओ, अरे नवाब भाई तुम आगे बढ़ाओ, अरे नवाब भाई तुम संघर्ष करो, अरे नवाब भाई तुम संघर्ष करो, अरे अजीत दादा आगे बढ़ाओ, अरे अजीत दादा आगे बढ़ाओ, अरे बोल साहब आगे बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं, अरे मोदी जब जब डरता है ईडी को आगे करता है, अरे मोदी जब जब डरता है ईडी को आगे करता है, ये मोदी सच कर चुके, ये मोदी सच कर चुके, नो भाई तुम संघर्ष करो, नो भाई तुम संघर्ष करो, अरे देश लड़ाता गोरों से, अरे देश लड़ाता गोरों से, अरे देश लड़ाता गोरों से, अरे नवाब भाई तुम संघर्ष करो, हाय हाय मोदी सरकार, मोदी सरकार, केंद्र सरकार, केंद्र सरकार, बीजेपी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, अरे या सरकार से करायचं काय, अरे या सरकार से करायचं काय, बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, हल्ला बोल हल्ला बोल, बीजेपी पे हल्ला बोल, हल्ला बोल हल्ला बोल, बीजेपी पे हल्ला बोल, अरे या भाजप सरकार से करायचं काय, अरे या भाजप सरकार से करायचं काय, मोदी जब जब डरता है ईडी को आगे करता है, मोदी जब जब डरता है ईडी को आगे करता है, अरे मोदी जब जब डरता है ईडी को आगे करता है, बोल बनी बहना, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे बीजेपी पे बोल, अल्लाह बोल, अरे बीजेपी पे बोल, अल्लाह बोल, अरे लाठी से बोल, अल्लाह बोल, अरे काठी से बोल, अल्लाह बोल, अरे ईंट से बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरे दादा, अल्लाह बोल, अरे बोल मेरे नाना, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल, अरे बोल मेरे दादा, अल्लाह बोल, अरे बोल मेरे काका, अल्लाह बोल, अरे बोल मेरे दादा, अल्लाह बोल, अरे बोल मेरे भाई, अल्लाह बोल, अरे बोल मेरे, अरे बोल मेरे अजीत भाऊ, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे बोल मेरी बहना, अल्लाह बोल, अरे बोल मेरी ताई, अल्लाह बोल, अरे बोल मेरी भाई, अल्लाह बोल, बोल मेरे दादा, अल्लाह अरे जोर से बोल, अल्लाह बोल, अरे जोर से बोल, अल्लाह बोल, काठी से बोल, अरे लाठी से बोल, अरे ईंट से बोल, अरे खून से बोल, अरे जोर से बोल, अरे जोर से बोल, अरे ये बीजेपी सरकार सरकार राइट सरकार, अरे ये बीजेपी सरकार सरकार राइट सरकार, अरे बीजेपी सरकार सरकार राइट सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, अरे बीजेपी हमसे डरती है, अरे बीजेपी हमसे डरती है, इमरान भाई, इमरान भाई एक ही बार हाथ ऊपर, एक ही बार सब चल आवाज देने के बाद एक ही बार हाथ ऊपर देता ना, हाथ ऊपर आले भाई सगळ्यांचे, भाजप भाजप हमसे डरती है, भाजप हमसे डरती है, भाजप हमसे डरती है, आओ क्यों ओके अरे
इम्रान भाई आज इथे जमलेले आमचे संबंधीय अध्यक्ष अजितभाव गव्हाणे, आमचे पक्षाचे मुख्य समन्वयक योगेशभाई गोयल, आमचे ज्येष्ठ नेते नानासाहेब काटे, महिला अध्यक्ष आमच्या कविताई आल्हाट, सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी आणि आजीबाजी नगरसेवक, आज आपण इथं भाजप सरकारचं जे मीटिंग किंवा त्याचं पाळलेलं पिल्लू आपण असं म्हणता येईल ईडी याच्या विरोधात आपण इथं त्यांच्या ज्या केलेल्या ज्या अमानुष कारवाई आहे त्यांनी आज सकाळी 6 वाजता आपल्या महाविकास आघाडी सरकारचे अल्पसंख्यक खात्याचे मंत्री नवाब भाई यांना कॅबिनेट मिनिस्टर असताना कोणतीही नोटीस पूर्व सूचना न देता त्यांना सकाळी चौकशीला बोलवलं, त्याच्यानंतर 8 तास त्यांची कसून चौकशी केली, त्यानंतर त्यांना आत्ता थोड्या वेळ पहिले बातमी आली की त्यांना आता अटक झालेली आहे. याआधी आमचे कार्यश्रम गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांचं पण असंच या प्रकारे परमवीर सिंग म्हणून एक आयुक्त होते त्यांच्या खोट्या आरोपावर त्यांनी फक्त असा आरोपच केला होता, त्याच्यानंतर त्यांनी कोर्टात अफिडेविट देखील दाखल केलं की मी ह्या ज्या गोष्टी केल्या त्या पुराव्यानिशी नव्हते केले, मी असंच बोलायचं म्हणून बोलून गेलो होतो. या संदर्भात त्यांनी ईडीनी त्यांना अटक केली. आमच्या आम्ही जेव्हा विरोधात होतो मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांचे असंख्य घोटाळे बाहेर यायचे, त्यावेळेस आम्ही असं रस्त्यावर उतरून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदित्यदाच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन करायचो आणि त्यावेळेसची योगेशभाई त्यावेळेसची जी यंत्र होती मंत्रालयाची लोक होती ते लोक त्यांना क्लीन चीट द्यायची. आदरणीय शरद पवार साहेबांची आणि महाविकास आघाडीची आमची अशी धोरण असते की आमच्यावर आरोप झाला तर आम्ही पहिला राजीनामा घेतो आणि त्याला सहकार्य करायला लावतो. यानंतरच्या संदर्भात आज नवाब मलिकचं तर तुम्हाला माहितीच असेल, नवाब भाईंनी जवळपास समीर वानखेडे याच्या प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टीमध्ये भाजपचं पितळ उघडं केलं, समीर वानखेडे हा एक अधिकारी होता, नवाब भाई त्याच्या विरोधात त्याच्या ज्या त्यांनी जे सगळा फर्जीवाडा केला होता पेपर डॉक्युमेंटचा त्याच्या विरुद्ध नवाब भाई सतत आवाज उचलत होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आवाज बनत होते, लोकांमध्ये ते लोकप्रिय होत होते. त्यावेळेस समीर वानखेडे एक अधिकारी असताना त्याला भाजपच्या लोकांनी त्याचा पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखं ट्रीट करून नवाब भाईच्या विरोधात त्यावेळेसपासून षडयंत्र असल्याचं हे सगळं प्लॅनिंग होतं. नवाब भाईंनी परवा दिवशी एक ट्विट टाकलं होतं, त्यांनी सांगितलं की काही दिवसात बहुतेक मी जे काही सगळे घोटाळे वगैरे करतो ईडीचे त्या संदर्भात माझ्यावर काहीतरी कारवाई होऊ शकते, कारण की किरीट सोमय्यासारखे पाळलेले त्यांचे जे नेते आहेत ते उघड उघड अध्यक्ष असं नाव घेतात नेत्यांचं आमच्या महाविकास आघाडीच्या की आज याच्यावर कारवाई होणार, आज अमुकावर कारवाई होणार, आज तमुकावर कारवाई होणार. म्हणजे मला असं म्हणायचंय की भाजप आता महाराष्ट्रात विरोधी पक्षात आहे आणि फडणवीस आणि ईडीची भेटच कसं काय होते, म्हणजे एका वर्ग मित्र आहेत त्या. मानायचा असा उद्देश होता की ह्यांनी ह्या ज्या सरकारी आहेत सीबीआय असेल ईडीआय असेल ईडी असेल या सगळ्या संस्थांना यांचं पाळीव म्हणजे या आमच्या वेळेस हे पोपट मानायचे, आम्ही यांना पाळीव कुत्र पण म्हणलं तरी त्याला काय वावगं ठरणार नाही. आम्ही जेव्हा युपीए सरकार होती त्यावेळेस आमच्या सीबीआयला पाळ्याला पोपट मानायचे, ईडी तर यांचं कुत्र म्हणूनच काम करते असं तर म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट झाली नवाब भाईंनी त्या दिवशी खुलासा केला, एक अध्यक्ष तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ईडीचा एक अधिकारी होता लखनऊ मधला त्याचं नाव राजेश सिंग म्हणून एक अधिकारी होता, त्यांनी सार्वजनिकरित्या आता लखनऊ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला, म्हणजे आता त्याला उमेदवारी दिलेली. मागच्या वेळेस पुण्यात सतपाल सिंग होते, सतपाल सिंग मी रमेश बागवे आपल्या काळात राज्यमंत्री होते, सत्यपाल सिंगना तिकडं त्यांनी खासदार केलं मंत्री केलं, यांनी म्हणजे कसं केलेलं आहे ह्याच्या ज्या आयपीएस अधिकारी असतील या संघटनेतले सगळे जे अधिकारी असतील त्यांना ह्या सुपाऱ्या द्यायच्या,
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास द्यायचा, त्यांच्यावर खोटे बदनामी करायची, मीडिया ट्रायल घ्यायचा आणि त्यानुसार त्यांना अटक करायची। जो यांना जड जातो भाषणातून लोकांपर्यंत जो आमचा नेता पोहोचतो त्याला दाबायचं काम या प्रकारे यांनी चालू केलेलं आहे। अध्यक्ष नवाब भाईचर खूप मोठे नेते, 2015 साली आम्ही सोशल मीडियावर घोषणा करायचो, भाई त्यावेळेस 17 पोरांना महाराष्ट्रातून सरकार विरोधात नेता म्हणून नोटीस आली होती, त्याच्यात मी सुद्धा एक होतो। आणि त्यावेळेस स्वतः दस्तखुद्द आदरणीय पवार साहेबांना त्या गोष्टीची दखल घ्यावी लागली। पुण्यात वाय बीवर अजित जितेंद्र आवर साहेब आणि पवार साहेबांनी आम्हा 17 मुलांची जी केस निर्दोष केली, म्हणजे हे लहान मुलांना सुद्धा घाबरत होते, म्हणजे ज्यांना जे यांच्या विरोधात बोलतात ते त्यांना घाबरतात आणि घाबरून अशा प्रकारची सूडबुद्धीची कारवाई करतात। आम्हाला एवढंच म्हणणं आहे ना, भाईचं एक वक्तव्य आलेलं आहे की तुम्ही ईडी लावा काही लावा, याच्या आधी पण ती कंगना राऊत नावाची ईडी तिकडे पाठवली होती, आता ईडी मागायला लागली, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। या संदर्भात नवं भाईचं ट्वीट आता आलेलं आहे, त्यांनी सांगितलं की काही झालं तरी पण मी घाबरणार नाही, कितीही गुन्हे झाले तरी पण मी माझी पक्षाची भूमिका सोडणार नाही आणि यांना मी काय माफ करणार नाही। त्याच्यामुळं या संदर्भात सगळ्या ज्याच्या घटना घडत आहेत त्या आजच्या खतरनाक आहेत, इन फ्युचर सुद्धा पुढच्या काळात येणारे आपले नेत्यांवर अशा गोष्टीचा अटॅक होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात आपण इथं विरोध करायला जमलो आहे आणि आम्ही सर्व पक्षाच्या वतीने या सगळ्या अमानुष घटनेचा किंवा या सगळ्या प्लॅनिंगचा निषेध करतो, एवढंच बोलतो। दोन सांगतो, जय हिंद जय भारतीय। त्यानंतर आमच्या महिला अध्यक्ष या संदर्भात बोलू शकतो। बोल, आज आपण इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवाब मलिक साहेब अल्पसंख्याकांचे मंत्री आहेत आणि त्यांनी वास्तवाला वाचा फोडली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती आज ईडीची कारवाई होत आहे। ही अतिशय खेदजनक बाब आहे। आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्रातील सरकार हे लोकशाही पद्धतीने चांगलं काम करत आहे आणि ही लोकशाही पद्धतीमध्ये काम करताना सच्च्या कार्यकर्त्याला या ईडी सारख्या जर काम संस्था जर अटक करत असतील तर खरंच त्यांचं ते दुर्दैव्य आहे की हे भाजप सरकार किती खालच्या पद्धतीला काम जाऊन काम करत आहे हे आपल्या समोर आहे। या भाजप सरकारचा आम्ही सर्वजण इथे निषेध व्यक्त करत आहोत। हे ईडी सारखं वेडा लावून आपल्याला त्यांना आता कळलंय की आपली ही जागा खरं तर त्यांची नाहीच आहे आणि आता आपण सत्तेत आहोत, आता आपली महाविकास आघाडी चांगल्या प्रकारे काम करते त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करत आहे। अशा या भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराला आपण सगळे कंटाळलेलो आहोत। आता या भाजप सरकारला आता ईडी लावण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे आणि या निषेधार्थ आम्ही या भाजप सरकारचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला असेल किंवा फादरवाडी असेल आम्ही सर्वजण इथे निषेध व्यक्त करत आहोत। यानंतर पावसाळ्यातून आज आपण पुन्हा एका नव्या संघर्षाला तयार राहण्यासाठी आपल्या अध्यक्ष अजितजी गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली आपण आजचं हे आंदोलन करत आहोत। राजकारणामध्ये अनेक वर्ष सातत्याने काम करीत असताना या ठिकाणी 25-30 वर्षाचा कालखंड आम्ही जवळून पाहत असताना किंवा राजकारण करत असताना आपल्या नेत्यांनी आम्हाला एक काही राजकारणाचे धडे दिले, या राजकारणाचे धडेमध्ये सुसंस्कृतपणा लोकशाहीमध्ये सत्ताधारीवर अंकुश ठेवण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने असू द्या, किंबहुना एखादं प्रकरण जर उघडकीत नाही आलं तर तीव्र आंदोलनाचे प्रकार होते, रास्ता रोको असेल, रेल रोको असेल, अनेक प्रकारचे आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला जात होता। आजही देशामध्ये लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेवर पूर्ण जनतेचा विश्वास आहे, ती एकच व्यवस्था अशी आहे की त्या व्यवस्थेवर आजही माणूस प्रत्येक व्यक्ती या देशातील अतिशय आशाने आणि आत्मविश्वासानं आणि विश्वासानं पाहत असतो। परंतु या नजीकच्या कालखंडामध्ये जे काय वाईट करेल त्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी नवीन नवीन उपाय योजू लागले। ही पद्धत मला आठवते किंवा आम्ही इथे योगेशजी असतील अजितजी असताना आम्हाला ईडी हा प्रकरण माहीत नव्हता, सीबीआय कधीतरी ऐकलं जात होतं आणि ह्या इंटेलिजन्सच्या संदर्भ असेल हे तर काही संबंधच नव्हता, परंतु अशा पद्धतीने एक विद्रुपीकरण राजकारणाचं आणि अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एखाद्या माणसाचं आयुष्य 30-30 वर्ष 35-35 वर्ष राजकारणामध्ये नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी लागतात आणि अशा आरोपानं
तीस वर्षाची राजकीय कारकीर्द नष्ट होण्याची भीती या प्रकरणातून निर्माण होते। नवाब मलिकांनी काय केलं, संजय राऊत साहेब ज्या शिवसेनेचं पाठराखण करत होते त्यांनी महाविकास आघाडीची आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने किमया घडून आणली, त्यांच्यावर ईडीची चौकशी करून त्यांचे भाऊ असेल किंवा त्यांचे भाऊजे असेल या सर्व त्यांना अक्षरशः नामहरण करून टाकलं त्यांनी। अशा प्रकारे राजकारणात जर होत राहिलं तर मग याचा अर्थ मला भारतीय जनता पक्षाचा प्रश्न विचारायचा आहे की सर्व देशातले प्रश्न सुटलेले आहेत का, आता फक्त चौकशीच करण्याचा हा एकमेव देशातील प्रश्न आहे का? प्रश्न कोणते सुटलेत? रोजगारीचे प्रश्न सुटलेत, 2 कोटी तरुणांना हे सर्व प्रश्न लोकांनी विसरावे आणि ईडीच्या माध्यमातून लोकांना लक्ष वेधून आपल्या मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे सातत्याने या निवडणुकीच्या कालखंडामध्ये ते करीत आहेत। आणि म्हणून या ठिकाणी आपण हे आंदोलन ज्या पद्धतीने केलेलं आहे, खरं तर आता आंदोलन आता एकाच ठिकाणी नव्हे, मी अजितरावांना सांगेल की हे सगळे अंतपर्दा फाश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कोणताही व्यक्ती कोणताही तज्ज्ञ माणूस असेल, हिंमत असेल तर आमच्या समोरासमोर डिबेटला तयार राहा, आम्ही तुमच्या समोर येतो। तुमची कारकीर्द, आमची कारकीर्द, अटलजींची देखील कारकीर्द पाहिली आम्ही, युपीएचं सरकार 10 वर्षाचं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय पवार साहेब संपूर्ण देशाचं नेतृत्वाचं की पर्सन होते, पण कधीही कुणावर 10 वर्षामध्ये कसली ईडीचं तर जाऊ दे आम्हाला ते नावही कळलं नव्हतं, एलआयबीची सुद्धा चौकशी नाही लावली कधी। आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीवर ही अशी भ्रष्ट प्रवृत्ती, अदानी हा 30-30, 40-40, 50-50, 60-60 वर्ष एक उद्योजक व्हायला लागतात, 10 वर्षामध्ये अदानी देशातला पहिला झाला, त्याच्या पाठीमागे ईडीची चौकशी कधीच लागणार नाही। भविष्यामध्ये असं सोडाचं राजकारण केलं तर आपल्या पिढीला तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देणार की तुम्ही सत्ता आली की विरोधकांना समूळ नष्ट करा हे संदेश देणार का? अहिंसेच्या मार्गाने देशानं या ठिकाणी क्रांती केली, 150 वर्षाचं सरकार उलटून टाकलं, या परिस्थितीतून हे जे संस्कार आहेत देशानं जगाला दिले आणि ते संपूर्ण संस्कार हे पायदळी तुडवण्याचं काम करीत आहेत। आंदोलनाची आपण तीव्रता वाढूया अजितराव, या ठिकाणी गावातल्या गल्लीबोळातल्या प्रत्येक चौकात अशा पद्धतीने त्यांचा पर्दाफाश करण्याचं काम यापुढच्या हाती आपण घेऊ, त्यांची पायाखालची संपूर्ण वाळू सरकलेली आहे, 5 राज्यात काय व्हायचं ते होऊन दे पण महाराष्ट्रात त्यांचा पुरेल अशी प्रवृत्तीचा शिरकाव करून द्यायचा नाही, अशा पद्धतीचा आपण संकल्प करू, त्या सर्वांचा निषेध करून आपण माझे 2 शब्द संपवू। यानंतर योगेशभाई विनंती करतो, आजच्या आंदोलनाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितजी गव्हाणे, महिला अध्यक्ष कैकताई अल्लाद, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहराध्यक्ष माजी महापौर चंदूजी अंबरीकांजी महाराजी भोईर आणि उपस्थित सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी सेलचे सर्व अध्यक्ष आपल्या सर्वजण मिळून आपण नवाब मलिकवर जी कारवाई केलेली जे ईडीची त्याचा पहिल्यांदा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो। आता गावसाहेब भोईर यांनी सांगितल्याप्रमाणे वाटेल पण आता स्वातंत्र्य होण्याचा असो जवळपास आपल्याला 74 वर्ष झालेली आहेत, 74 वर्षामध्ये कधी पण कोणी पण कोणत्याही सरकारनी पण आपली प्रायव्हेट एजन्सी असल्यासोबत या आईसचा उपयोग कुठलं ते काय म्हणलं तर आईस आईस म्हणजे आय फॉर इन्कम टॅक्स, ई फॉर तुमचं सीबीआय आणि ई फॉर ईडी अशा पद्धतीने म्हणजे ह्यांना हुक्की येईल, यांना जेव्हा हुक्की येईल किंवा कोण सत्य बोलायला लागेल कोण ह्यांचा बुरखा फाश करायला लागेल तर ही लोक या आईसचा उपयोग करतात, ईडीचा तर उपयोग करतात। जसं आता दादांच्या मागे इन्कम टॅक्सचे लोक त्यांच्या घरी बहिणींकडे पाठवली, आता भाऊसाहेब जाण्यावर राऊत साहेबांकडे ईडीचे लोक पाठवली, मागे अनेक नेत्यांना अशा पद्धतीचे त्रास द्यायचं काम केलेलं आहे। मला या मोदी सरकारला आणि या फडणवीसचे जे आता मागचे 5 वर्षांवर त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी सांगावं की एक महा जो काही महापिंपरीचा पोलिसांचा जो आयुक्त आहे मोठा आयुक्त महाराष्ट्राचा जो परमवीर सिंग आज आपल्या देशातनं गायब होतो त्याला जबाबदार कोण? नीरव मोदी एवढा मोठा घोटाळा करतो आणि तो गायब होतो त्याला जबाबदार कोण? त्या अधिकाऱ्यांवर त्यांना तिथं पळून लावण्यासाठी जी काही अधिकारी लोक त्यांच्यावर ईडी का लावत नाही, त्यांच्यावर सीबीआयची चौकशी का लावत नाही, त्यांच्यावर इन्कम टॅक्सची इन्क्वायरी का करत नाही? म्हणजे मोठमोठे भ्रष्टाचार नोटामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणी केला असेल तर शहासाहेबांनी केला, सर्वात जास्त या जगामध्ये म्हटलं देशामध्ये नाही जगामध्ये सर्वात जास्त जो काही अफू आणि गांजाचा जो साठा मिळाला तो गुजरातमध्ये मिळाला, शर्मेची बाब आहे, शर्मेची 22,000 कोटीचा
22,000 कोटीचा जर गांजा मोदीच्या गुजरातमध्ये सापडतो मग ह्याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती आहे. दुसऱ्या बाजूला सांगायचं की मी युवकांना आम्हाला रोजगार द्यायचा आहे, महिलांना सक्षम करायचं आहे, अशा पद्धतीने जर त्याच स्टेटमध्ये तिथले पंतप्रधान आहेत त्याच स्टेटमध्ये जर एवढ्या 22,000 कोटी रुपयाचा जर गांजा सापडत असेल तर तिथं कोणाला निलंबन केलं, कोणावर कारवाई केली, काय केलं मोदींनी ते सांगावं. ज्या ज्या वेळेला इलेक्शन येतात काहीतरी कश्मीरचा प्रश्न काढायचा, कुठेतरी मुसलमानांचा प्रश्न काढायचा, कुठेतरी स्वतःच्या जवानांना कुठेतरी शहीद करून टाकायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं, अशा पद्धतीने मोदीचा कारभार चालवलेला आहे. वास्तविक पदार आज ईडीचा उपयोग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा उपयोग असेल, सीबीआयचा उपयोग असेल, एक प्रायव्हेट एजन्सी असल्यागत म्हणजे त्यांनी फोन करायचा आणि त्यांनी कारवाई करायची. दुर्दैवाने आता मगाशी होतं धोरणी उल्लेख केल्याप्रमाणे असं कोणत्याच राजकीय पक्षांनी इथून मागे केलं नव्हतं. जे मोदी सरकारने लावलंय खरं शर्मेची बाब आहे. आज सर्वांनी जागरूक होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय, ज्या पद्धतीने खोटं बोलतंय, ज्या पद्धतीने रेटिंग खोटं बोलतंय आणि ज्या पद्धतीने ह्या यंत्रणेचा उपयोग करतोय ही खरंच मोदी सरकारची शर्मेची बाब आहे. नवाब मलिकजींचं काय, नवाब मलिकजींच्या हातामध्ये माईक भेटला की सकाळी उठले की त्यांची कुंडली वाचायची, त्यांचे मंत्री काय करतात, त्यांचे माजी मंत्री काय करतात, पूर्ण राज्यामध्ये कसं काय चाललंय, कसं भ्रष्टाचार चाललाय, मोदी सरकार कसं चुकतंय, त्यांनी कशा चुकीची कामं केली आहेत हे सांगायचं काम, प्रामाणिक काम ते करतात म्हणून त्यांना उत्तर आज तिथे टाकलेलं आहे. जे कोणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बोलायचा प्रयत्न करतो म्हणजे एक प्रकारचे मोदी आणि हिटलर. मी म्हणतो एक वेळ हिटलर बरा पण त्यापेक्षा मोदी खराब आहे. तर मोदी आणि हिटलर अशी जर तुलना झाली तर ते हिटलरचाही रेकॉर्ड तोडायचं काम आज या मोदी सरकारने लावलेलं आहे. त्यामुळे यांना ह्यांची जागा दाखवलीच पाहिजे. त्यामुळे आता आपण कोणी पण आता घाबरून जाता कामा नाही, खसून जाता कामा नाही. आपण सर्वांनी आज या ठिकाणी आपण नवाब मलिकजींना पाठिंबा देतोय, आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेबांना आपण पाठिंबा देतोय, अजित पवारांना पाठिंबा देतोय, सुप्रियांना पाठिंबा देतोय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मी मोदी सरकारचा आणि त्यांनी ज्या पद्धतीने आज ईडीची कारवाई केलेली आहे त्या अशा पद्धतीचं वास्तविक पाहता ही त्यांची प्रायव्हेट एजन्सी असल्यासारखं जे काम हे करतायत ही शर्मेची बाब आहे. घटनेच्या विरोधामध्ये आहे कोर्टाचा उपयोग करणे, मग त्या न्यायाधीशाची बदली करणे, गव्हर्नरची बदली करणे, अशा पद्धतीने त्यांना वाटेल. नोटाबंदीमध्ये जे गव्हर्नरने ऐकलं नाही त्याची त्यांनी बदली करून टाकली. सुप्रीम कोर्टाचा जो सर्वात मोठा जज आहे त्याला पण सुद्धा यांनी त्या चीफ जस्टिसला त्या चीफ जस्टिसची पण बदली करून टाकली. घटनेमध्ये बदल करायचा असेल तर ते मोदींना सांगा ते करतील, वाटेल ते करायला ते तयार आहेत. काही करून काय वाटेल ते करून त्यांना सत्ता पाहिजे आहे आणि सत्तेसाठी ही वेळी झालेली आहे आणि वेळी ईडीचा उपयोग करतात हे दुर्दैव आहे. मी पुन्हा सांगतो की वेळी सर्व ईडीचा उपयोग करतात आणि दुर्दैवाची बाब आहे. मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो आपण सर्वांनी मिळून आज जय निषेध आपण करतोय. धन्यवाद. शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे बोलतील. आजच्या या निषेधाच्या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी महापौर प्रवक्ते योगेशजी भल, माजी अध्यक्ष माजी महापौर संजोगजी बागिरे, ज्येष्ठ नेते नगरसेवक भाऊसाहेबजी भोईर, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, नगरसेवक नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांतजी शुक्ले, कार्याध्यक्ष राहुलजी भोसले, सर्व उपस्थित नगरसेवक नगरसेविका, माजी माजी नगरसेवक नगरसेविका, सर्व पक्षाचे पदाधिकारी, सगळ्या महिला आणि बंधू मित्र, आपण या ठिकाणी आंदोलन करतोय. सकाळी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की नवाब मलिकांना कशा पद्धतीने ईडीने सकाळी कुठली नोटीस न देता त्या ठिकाणी त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी सुरू केली, नंतर त्यांना ईडी कार्यालयात बोलवलं. आणि नवभाईंनी मागच्या काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं की लवकरच हे ईडीचे पाहुणे माझ्याकडे येतात. त्याचं कारण काय होतं की नवभाई गेले काही दिवसांपासून काही महिन्यांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका मांडत होते. मग केंद्र सरकारच्या विरोधात असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या इथल्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात नवभाईंनी सातत्याने भूमिका मांडली. समीर वानखडे सारख्या एका अधिकाऱ्याने कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी ती कारवाई केली आणि त्याला उघड्या करण्याचं काम कोणी केलं असेल तर नवाबभाईंनी केलं. आणि रोज नवाबभाई ज्या पद्धतीने त्यांच्यावर अटॅक करत होते आणि त्याचा सूड घ्यायचा म्हणून अशा प्रकारची कारवाई त्यांनी आज केली आहे. खरं म्हणजे आज दुर्दैवाने वाईट वाटते आपल्याला की आपण खरंच लोकशाहीत राहतो का,
ज्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि त्या घटनेच्या आधारावरती खऱ्या अर्थाने आपण चाललोय का ही मंडळी घटना बाजूला ठेवून चुकीच्या पद्धतीचा कारभार करते ईडी इन्कम टॅक्स सीबीआय या वेगवेगळ्या संघटना या वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कारवाई करण्याचं काम विरोधी पक्षाच्या लोकांवरती कारवाई करण्याचं काम ही मंडळी करतायत आणि आज संपूर्ण देशामध्ये एवढ्या वर्षाच्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपण कधीच असं पाहिलं असेल की कुठलं गव्हर्नमेंट अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सुडाची भावना ठेवून काम करताना मी आज असं वाटायला लागलं की इंग्रजांचं पुन्हा राज्य आलं काय आपल्या देशामध्ये अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये यायला लागली. जोगेशभाईंनी उल्लेख केला हिटलरचा आपण ऐकलं हिटलर वाचलाय पण तो आपल्या देशामध्ये हा नवीन हिटलर मोदींच्या रूपाने तयार झालाय आणि समोरच्या व्यक्तीला समोरच्या पक्षातल्या विरोधकांना दाबण्याचं काम ही मंडळी करतात. खऱ्या अर्थाने देशापुढे अनेक मोठमोठे प्रश्न आहेत. महागाई इतकी प्रचंड वाढली सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत. सर्वसामान्य माणूस गरीब होत चाललेला आहे. श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. सर्वसामान्य माणूस गरीब होत चाललाय. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष म्हणजे जे मुख्य देशातले प्रश्न आहेत याला त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपली दिशा आपलं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची कारवाई आणि विरोधी पक्षाच्या लोकांवरती त्या ठिकाणी दडपशाही करण्याचं काम या मंडळीने आज गेल्या काही वर्षापासून सुरू केलंय आणि हे सगळं काय चाललंय तर त्यांच्या मनात राग आहे. त्यांच्या मनात राग आहे की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी जी किमाया दाखवली त्याच्यातनं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून हे सरकार स्थापन झालं. कोविडचा काळ असताना सुद्धा आपण पाहिलं की अतिशय चांगलं काम आपल्या सरकारने केलं. मग मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील राजेश टोपे असतील सगळ्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी खूप चांगलं काम केलं आणि एवढा दोन वर्षाचा कालखंड अडचणीचा असताना सुद्धा खूप चांगलं या राज्य सरकारने काम केलं आणि केंद्रातनं अनेक पैसे जीएसटीचे पैसे वेगळ्या स्वरूपाचे जे केंद्र सरकारकडून आपल्या राज्याचं देणं आहे ते देणं सुद्धा यांनी थकवलं. अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या राज्य सरकारच्या समोर त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामागची त्यांची भूमिका आणि भावना एकच आहे की त्यांना कुठल्याही पर्यंत आपलं राज्य सरकार पाडायचं आहे. परंतु त्यांच्या लक्षात आलंय की राज्य सरकार हे शरद पवारांनी उभं केलेलं सरकार आहे. त्याच्यामुळं पवार साहेबांचा जो विचार आज वयाच्या जवळपास 81-82 वर्षी सुद्धा एका तरुणाला लागेल अशा प्रकारचं काम पवार साहेब करतात आणि पवार साहेबांचा जो विचार आहे तो विचाराने हे सरकार चाललेलं आहे आणि पवार साहेबांच्या विचाराने आम्ही सगळे कार्यकर्ते या शहरामध्ये आणि राज्यामध्ये काम करतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या वाईट प्रवृत्तीला पुन्हा या सत्तेत येऊ देणार नाही अशा खात्री आणि विश्वास आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे भाऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे येत्या काळामध्ये आपल्याला नुसतं या ठिकाणी आंदोलन करून चालणार नाही तर शहरामध्ये ठिकठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागतील आणि भारतीय जनता पक्षाचा जो चुकीचा कारभार देशामध्ये राज्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये चाललेला आहे तो जनतेपुढे आणावा लागेल. उद्याच्या भविष्यामध्ये जर आपल्याला या सरकारला बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला येत्या काही दिवसामध्ये पूर्ण ताकदीविषयी यांच्यावर उतरावं लागेल आणि म्हणून सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे येणारा काळ फार महत्वाचा आहे. आज नवाबभाईंना टाकलं काही दिवसापुढे अनिलराव देशमुखांना टाकलं अजित दादांवर सुद्धा कारवाई करण्याचा मंडळी प्रयत्न केला. यांना यांची जागा दाखवायची असेल तर जनतेमध्ये आपल्याला जावं लागेल आणि हा जो चुकीच्या पद्धतीचा जो पायंडा पाडला जातो याच्या विरोधात आपल्याला आंदोलन तीव्र करावं लागेल अशा प्रकारची या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आणि नवाबभाईंनी मगाशी सांगितलं मी या सगळ्या गोष्टीला बिलकुल घाबरणार नाही. मी पूर्ण ताकदीशी यांचा पुन्हा विरोध करणार आहे. पवार साहेबांचं पण ट्विट आलेलं आहे. अशा पद्धतीने केंद्र सरकारच्या यंत्रणा चुकीच्या कारवाई करत असेल तर त्याच्यावर आपल्याला उभं राहावं लागेल. आणि नवाबभाई कुणालाही घाबरणारे कार्यकर्ते नाही आणि कोणी एका मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असला म्हणजे तो दाऊदचे संबंधित असतो असं नाहीये. जी काय देशामध्ये जाती धर्माचं तेढ निर्माण करायचं काम ही मंडळी करतायत त्याला खऱ्या अर्थाने आपल्याला आळा घालायचा आहे. आपला देश हा सर्व धर्म समभावाने चालतो. छत्रपती शिवाजी महाराज फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचाराने हा देश उभा राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपला देश सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा देश असला पाहिजे आणि त्याच हेतूने आदरणीय शरद पवार साहेब काम करतात म्हणून आपल्याला त्याच पद्धतीने इथून पुढच्या मार्गे काम करायचंय आणि जनतेमध्ये पुन्हा एकदा विश्वास द्यायचा की पुन्हा एकदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि या चांगल्या विचाराचं सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणाऱ्या विचाराचं सरकार आपल्याला आणायचंय म्हणून आजपासून आपण कामाला लागूया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय राष्ट्र. केंद्र सरकार जब जब डरती है बिजली सरकार बिजली सरकार बिजली सरकार बिजली सरकार
बीजेपी सरकार, 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 गांधी लड़ते हैं गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, गांधी लड़ते हैं गोरों से, हम लड़ेंगे चोरों से, बीजेपी हमसे डरती है, बीजेपी आगे करती है, बीजेपी हमसे डरती है, बीजेपी